पांडुरंग सदाशिव साने म्हणजे साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकावर एक नवीन चित्र आपल्या भेटीसाठी येणार आहे। दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आई आणि मुलाच्या घट्ट नात्याची गोष्ट आपल्याला अनुभवता येणार आहे। आईने आपल्या मुलाला घेऊन जाऊन हा नक्की पिक्चर बघावा असं मला वाटत आहे, कारण दिवाळीमध्ये आपल्याला अशाही सुट्ट्याच आहेत आणि तुम्ही मी म्हणत नाही की दिवाळीचे काम सोडून तुम्ही ते करा, पण जसं तुम्हाला वेळ भेट 10 नोव्हेंबर 2023 रोजी हा पिक्चर येणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही तो पिक्चर बघायला जाऊ शकता। आणि असं नाही की दिवसभर तुम्हाला काही कामं असतील आणि त्या दिवशी कुठला सणही नाही, मला तरी असं आठवतं एवढं। 16 ऑक्टोबर 2023 रोजी या पिक्चरचा ट्रेलर रिलीज झालेला आहे आणि या ट्रेलरला प्रेक्षकांकडनं चांगला प्रतिसादही होताना दिसत आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण त्याच ट्रेलर बद्दल बोलणार आहोत। नमस्कार मंडळी, मी वेगाजी स्वागत करतो तुमचं बघा रिव्ह्यू या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये। मंडळी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ट्रेलरमध्ये आपल्याला गौरी देशपांडे ही अभिनेत्री मायाळू खंबीर आणि वेळ पडल्यावर कणखर अशा भूमिकेत बघायला भेटत आहे। ट्रेलरच्या सुरुवातीला आपल्या मुलाला पोहता यावं म्हणून त्याला विहिरीमध्ये ढकलून देणारी आई आपल्याला बघायला भेटती। साहजिकच आहे, कुठल्याच आईला असं वाटत नाही की आपला मुलगा भित्रा असावा किंवा मग आपल्या मुलाला कोणीतरी नाव बोट ठेवावं। तुमची आई तशीच असेल, कारण प्रत्येकाची आई तशीच असती। आपल्या मुलाला कोणीही बोललेलं कोणीही नाव ठेवलेलं तिला अजिबात आवडत नाही आणि अशीच श्यामची आई ह्या पिक्चरमध्ये आपल्याला गौरी देशपांडेची भूमिका दिसत आहे। लहानपणीचा वेळ निघून गेल्याच्या नंतर तरुणपणातले साने गुरुजी आपल्याला दिसत आहे। साने गुरुजी स्वातंत्र्य चळवळीच्या लढ्यामध्ये कसे सामील झाले हे आपल्याला दिसत आहे। गावामध्ये जी भयंकर प्लेगची महामारी पसरली होती त्या महामारीमध्ये कसं त्यांनी लोकांना सपोर्ट केला आणि कसा धीर दिला हे आपल्याला यामध्ये दिसत आहे। देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून ब्रिटिशांसोबत ते लढत होते आणि ब्रिटिशांसोबत ते लढताना जेलमध्ये काय हाल अपेष्टा होत आहेत ट्रेलरमध्ये आपल्याला तेही दिसत आहे। म्हणजे एकंदरीत खूपच चांगला ट्रेलर मला वाटला। ज्यांनी आतापर्यंत साने गुरुजींचं श्यामची आई हे पुस्तक वाचलं नसेल ना त्यांच्यासाठी खरंच सुवर्ण संधी घेऊन आलेले आहे आणि आपल्याला खरंच ह्या पिक्चरच्या माध्यमातून साने गुरुजींचं जे काय आयुष्य होतं ते बघायला भेटणार आहे। एकंदरीत मराठी पिक्चरमध्ये असेच पिक्चर यायला पाहिजे, नाहीतर ते बॉयज 4 बॉयज 2 हे असले पिक्चर येतात। मध्ये आता एक स्वीट अँड कुठली तरी फॅमिली येणार आहे, त्याच्यामध्ये काही तुम्हाला असं बघायला भेटणार नाही। एखादी गोष्ट तुम्हाला दाखवली जाणार आहे तीच 65 कॉमेडी, कारण आता कॉमेडीचे पिक्चर बघूनही कंटाळा आलाय लोकांना। हा जो पिक्चर आहे तो खरंच आपल्याला चांगला अनुभव देणार आहे। याच्यासोबत असे बरेचसे पिक्चर येणार आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो। या चित्रपटाचे दिग्दर्शक सुजय डहाके आहे। सुजय डहाके यांनी याच्या आधी शाळा, फुंत्रू, आजोबा, केसरी यासारखे एकदम उत्तम दर्जाचे पिक्चर त्यांनी दिग्दर्शित केलेले आहेत। मला आवर्जून सांगायला खूप भारी वाटतंय की ओम भुतकरने जी काही साने गुरुजींची भूमिका उठवलेली आहे ना खूप जबरदस्त आणि एकदम रिअलिस्टिक वाटत आहे। ते त्यांचं बोलण्याची पद्धत, कारण एक असाही संवाद तिथं दिसत आहे इंग्लिशमध्ये ते बोलत आहेत ब्रिटिश अधिकाऱ्याला आणि ते त्यांचं हळुवारपणे बोलणं, साने गुरुजी ज्या पद्धतीने बोलत असतील हे इमॅजिन करणं खूपच मुश्किल काम आहे आणि त्याच प्रकारे आपण बोलणं त्याच प्रकारे आपण ही भूमिका साकारणं म्हणजे खरंच जबरदस्त आहे। ओम भुतकरचं खरंच करावं तेवढं कौतुक कमीच आहे। मुळशी पॅटर्न मधला एक डायलॉग इथं लागू होतो तो म्हणजे उपेंद्र लिमये असं म्हणतात या पृथ्वीवर एकच गोष्ट वर्षानुवर्ष टिकून राहू शकते ती म्हणजे प्लॅस्टिक। त्यांना उत्तर देत रावल्या म्हणते मग असं समजा की मी प्लॅस्टिक आहे साहेब, आणि हे त्यांनी खरंच सिद्ध करून दाखवलेलं आहे। कारण हे बरोबर त्याच्या जी ऍक्टिंग केली ना त्याला फिट बसते, कारण ना त्यांनी ज्या प्रकारे ऍक्टिंग केलेली आहे ती काही वर्ष कितीतरी वर्ष आता ह्या पृथ्वीवर टिकून राहणार आहे ही गोष्ट मात्र खरी आहे। चित्रपटातील गाणी, संवाद, सिनेमोटोग्राफी एकदम खूपच जबरदस्त अप्रतिम आहे। हा एक गोष्ट आहे की हा पिक्चर आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट मध्ये बघायला भेटणार आहे। या पिक्चर मधले जेवढे काही कलाकार आहेत ना त्यांनी ज्या प्रकारे काम केलेलं आहे ते खूपच जबरदस्त आहे। जसं संदीप पाठक झालं, गौरी देशपांडे झालं, ओम भुतकर असे दिग्गज कलाकार असलेला हा पिक्चर आपल्याला बघायला भेटणार आहे। ओव्हरऑल पिक्चरचा ट्रेलर मला खूपच जबरदस्त वाटला आणि सगळ्यांचा चांगला प्रतिसादही दिसत आहे। त्यावरनं असं तरी वाटतंय की पिक्चरला सगळे लोक जातील, गर्दी होणार आहे, पिक्चर चांगला बॉक्स ऑफिसवर चालणार आहे। पिक्चरची जी कहाणी होती, पिक्चरचे जी कास्ट होती ती खूप चांगल्या प्रकारे आहेत। त्या पिक्चरचे जे संवाद आहेत, त्या पिक्चरचे गाणे आहेत ते खूपच मस्त आहेत। ह्या पिक्चरमध्ये ज्या कलाकारांनी काम केलेलं आहे तेही खूप चांगलं आहे। स्पेशली ओम भुतकरचं जे काम आहे ते खूपच जबरदस्त आहे, रिअलिस्टिक वाटत आहे। म्हणजे खूप हे सगळं पिक्चर उभा करताना मेकर्सला खूपच अडचणी आल्या असतील, त्या अडचणीवर मात करून 10 नोव्हेंबर 2023 रोजी आपल्याला पिक्चर बघायला भेटणार आहे थिएटरमध्ये। तुम्ही जवळच्या थिएटरमध्ये नक्की जाऊन पिक्चर बघू शकता। आपल्या मुलाला घेऊन जा आणि मुलांना सांगा, मुलांना समजू द्या की नक्की काय होते साने गुरुजी, जे फक्त आपण पुस्तकांपुरते मर्यादित राहिले होते ते साने गुरुजी आपल्याला आता मोठ्या पडद्यावर बघायला भेटणार आहेत। त्यामुळे तुम्ही पिक्चर बघायला नक्की जा आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आपण एका नवीन चित्रपटासोबत, एका नवीन स्टोरीसोबत। तोपर्यंत सगळ्यांना माझ्याकडनं राम राम।